तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातल्या त्यात आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि इतर काही निर्णयांचा सुद्धा त्यांनी अक्षरशः धडाका लावलेला आहे. मुंबईतल्या 80 वर्ष जुन्या ज्या इमारती आहेत त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न जो आहे गेली अनेक वर्ष होता तो प्रश्नसुद्धा मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आज महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सरकारनं मोठा दिलासा दिला. या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क सरकारतर्फे भरण्यात येणार आहे. तसंच मराठा आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारनं निर्णय घेतला, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मुंबईतल्या 80 ते 90 वर्ष जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या हजारो लोकांच्या साठी हा एक मोठा दिलासा म्हणायला हवा, कारण आता त्या इमारतींचा मार्ग जो आहे पुनर्बांधणीचा तो मोकळा झालेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आज नेमके काय काय निर्णय झालेले आहेत आपण एक नजर टाकूयात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक सगळ्यात मोठा निर्णय, आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांचं शैक्षणिक शुल्क आता सरकार भरणार आहे. दुसरी महत्त्वाची मोठी बातमी, वैद्यकीय दंत अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, कारण सरकार आता त्यांचं शुल्क भरणार आहे. मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि नोकरी, हे जे आश्वासन मागच्या सरकारनं दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी हे सरकार करणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसात जे आंदोलन सुरू होतं मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून, त्या आंदोलनाला हे यश म्हणायला हवं, कारण सरकारने आता या ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरीचं जे आश्वासन होतं त्याची पूर्तता करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचा निर्णय मागील सरकारच्या या आश्वासनासाठी अंमलबजावणी करण्याचा जो निर्णय आहे तोसुद्धा सरकारनं घेतला, त्यामुळे आंदोलकांच्या मागणीला मोठं यश मिळालं आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईतल्या जुन्या इमारतींचा जो पुनर्विकास आहे त्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्नसुद्धा अखेर मार्गी लागणार आहे, कारण मुंबईतल्या या इमारतींच्या संदर्भात ज्या काही अटी होत्या अडचणी होत्या त्या दूर करत आता सरकारनं निर्णय घेतलेला आहे की त्याची पुनर्विकास केला जाईल. वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांना सुद्धा दिलासा दिलेला आहे. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळात या सगळ्या निर्णयांबद्दल जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री यांनी काय माहिती दिली आहे जाणून घेऊयात. सरकारला पूर्ण अधिकार मिळाला आहे आणि त्या अधिकारांमुळे सरकार ह्या उपकरप्राप्त इमारतींचा विकास करू शकेल. म्हाडा पण बिल्डरच्या स्वरूपात त्याच्यामध्ये येईल, पण म्हाडाला देखील 3 वर्षाची मर्यादा मिळाली आहे. तुम्हाला एकदा तुम्ही बिल्डिंगचं बांधकाम सुरू केलं तर 3 वर्षाच्या आत म्हाडालाही ते पूर्ण करावं लागेल. तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली, कायद्यान्वये त्याला देखील 3 महिन्याची मर्यादा देण्यात आली की 3 महिन्याच्या आत तुम्ही एखाद्या प्रकरणी निकाल घ्यायला हवा. अशा मुंबईमध्ये 14,500 इमारती आहेत आणि मुंबईमधली 1/4 लोकसंख्या ही या इमारतीमध्ये राहते. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला होता, ज्या आत्महत्या झाल्या होत्या, त्यांना 10 लाख रुपये मदत देणे आणि कुटुंबियाला एका कुटुंबातल्या एकाला एस टी महामंडळामध्ये नोकरी देणे हा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय वारंवार ती मागणी करत होते. आज कॅबिनेटमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे की त्यांना जे 10 लाख रुपये शासनाने निर्णय घेतलेले मदतीचे ते ताबडतोबीने दिले पाहिजे आणि एकाला नोकरी दिली पाहिजे. त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधित लोकांना त्याच्या सूचना आणि आदेश दिलेले आहेत.